हिंगोलीचे बंडखोर आमदार संतोष बांगर यांनी काल आपल्याला कोणी गद्दार म्हटलं तर त्याच्या कानाखाली जाळ काढा असं विधान केलं होतं. यानंतर आता त्यांची शिवीगाळ करतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल होते. एबीपी माझा या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही, त्यामुळे आता नवा वाद होण्याची शक्यता आहे. हॅलो आमदार साहेब आहेत का? भाऊसाहेब मुंडे बोलतो धाराशिववरून. भाऊसाहेब मुंडे बोलतो धाराशिववरून. आमदार साहेबच आहेत ना? हॅलो. हा बोला. हो बोला ना. काय नाही साहेब, तुमचं एक स्टेटमेंट बघितलं मगाशी मी, ते गद्दार म्हणणाऱ्यांना म्हणजे कानाखाली आवाज काढा असं शिवसैनिकांना तुम्ही आवाहन केलं होतं ते. हो बरोबर आहे. काय चुकीचं एक काय नाही ना, पण काय होतंय साहेब माहितीये का, तुम्ही संघर्षातनं वर आलेलं नेतृत्व आहे. अरे बरोबर आहे. गद्दार कोण आहे? जे राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान केलं असेल तो गद्दार. नाही बरोबर आहे, पण ऐका ना, कानाखाली आवाज शिवसैनिकांना कशाला काढायला होता? शिवसैनिकाला थोडं लोक कोणी गद्दार म्हणाल? गद्दार म्हणाल का? नाही शिवसैनिकांना गद्दार नाहीत म्हणत लोक. अहो जे कोणी गद्दार म्हणाल त्याच्या. हा म्हणजे तुम्ही कानाखाली आवाज काढायला पाहिजे लोकांना. शिवसैनिकांना गोरगरिबांची पोर आहेत ते, त्यांना कशाला गद्दार म्हणाल त्याला म्हणायलो. हा पण तेच ना, तुम्ही स्वतःहून कानाखाली आवाज काढायला पाहिजे. गोरगरिबांच्या पोरांना उगत चेतवणी देऊन काय उपयोग? अरे कोण शेतन देव, संतोष बांगर छातीत ठामपणे उभं राहते. आम्हाला गर्व आहे साहेब, आमच्या समाजाचा एक आमदार आहे. ठेवा मग त्याचा विषय. हॅलो. जय महाराष्ट्र साहेब. जय महाराष्ट्र. मी आपला मतदार आहे, पण इथे सध्या नगरला सर्व्हिसला सर्व्हिस करतो. आपलं अभिनंदन करायचं होतं. जाता जाता म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस जायचं त्यावेळेस सत्कार घेतला असता नगरला. तुम्ही कोणत्या मार्गे जाता? नाही मी पोहोचलो हिंगोलीला. पोहोचले का? पण ऐका ना साहेब, मला थोडीशी एक 50 लाख रुपयाची अडचण होती. तुम्हाला सध्या 50 कोटी रुपये भेटले असं समजलं ना? ऐका ना साहेब, मला खरंच ना अडचण होती. मी एक 6 महिन्यात माग करेन, मला द्या ना. तुम्हाला 50 कोटी रुपये भेटलेत ना? एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.